पिता
तुळसीहार गळा खाते पितांबर तुळसीहार गळा खाते पितांबर कृष्ण हरी Oh,
धन्य महाराज जन्मले संसारी धन्य महाराज जन्मले संसारी धन्य महाराज जन्मले अंतरी नारायण ध्याति अंतरी नारायण जे ध्याति अंतरी नारायण जे ध्याति अंतरी निर्धार नाम मने करतित निर्धार नाम मने नारायण गाय नारायण जाय नारायण गाय नारायण
Oh!
महाराज जन्मले संसारी जे ध्याति अंतरे नारायण नारायण गाय नारायण ध्याये धन्य त्याची माय प्रसवली प्रसवली तया कुळाचा उद्धार तरते ते निर्धार नामा मने नारायण गाय नारायण ध्याये धन्य त्याची माय प्रसवली पांडुरंगा करू प्रथम नमन जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुंची ते नमस्कारो न्याता सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते विठ्ठल 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 महाराज जन्मले संसारी जे ध्याती अंतरे नारायण नारायण गाय नारायण ध्याये धन्य त्याची माय प्रसवली शिवेसाठी निवडलेला अभंग संत साहित्यामध्ये अध्वर्यू संत भक्ती सम्राट प्रेम सम्राट वारकरी संप्रदायातील आद्य कीर्तनकार पंढरपूर निवासी संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांचा तीन चरणाचा अभंग चालू असलेला हा महाकाय सहस्रचंडी यज्ञ सोहळा परमपूजनीय प्रातस्मरणीय ब्रह्मलीन योगीराज हंसतीर्थ महाराज जी स्वामी महाराज यांच्या जन्माला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत म्हणून शताब्दी महोत्सव त्यांच्या घराण्यातील रक्ताच्या नात्याने जोडलेली आणि त्यांच्या उपदेशाच्या शब्दाच्या नात्याने जोडलेली त्यांनी अनुग्रहित केलेल्या शिष्याच्या नात्याने जोडलेली आणि त्यांच्यावर प्रेम करणारा भाविक भक्त सेवेच्या नात्यातून जोडलेली अशा सर्व समुदायाकडून सगळ्या समाजाकडून असा भव्य दिव्य असा महा काय मोठा सोहळा सहस्रचंडी यज्ञाच्या निमित्तानं धरून कीर्तन भजन प्रवचन होम हवदानी यज्ञादी कर्म अशा सगळ्या सर्वस्पर्शी असा हा सोहळा त्यांचा साजरा होत आहे आणि या निमित्तानं एक अंग याच्यातलं एक अंग म्हणून हे हरिकीर्तनाचं अंग आणि त्यानिमित्तानं प्रथमच मला पहिल्या दिवसाची सेवेचं आमंत्रण आपल्या कार्यकारिणीकडून निमित्त मात्र अरगडे महाराज यांनी दिलं आणि हा सगळा भव्य दिव्य सोहळा पाहिल्यानंतर मनस्वी मनापासून अतिशय आनंद झाला. आपण 10 दिवस या सोहळ्यामध्ये कायेनं वाचेनं मनानं तनानं धनानं सेवेनं आपण समर्पित आहात. माझ्यासारख्याला 2 घंटे का होईना पण सहवास मिळाला आणि त्याचा आनंद मिळाला हे माझं मी परमभाग्य समजतो.
संत साहित्यामध्ये वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास करत असताना किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमात आपण पाहत असताना स्वामी गोविंदगिरी महाराजांच्या मुखामधून आपण स्वामीजीबद्दल फार मधुर ऐकलं. आपण स्वामीजींचे ग्रंथ वाचले, त्यांचं चरित्र वाचलं. ते सोनई गावामध्ये बेलेकरवाडीमध्ये जन्माला आले आणि त्यांनी संपूर्ण हिंदुस्तान आणि संपूर्ण चारोधाम भारतवर्षभर त्यांनी पायी प्रवास केला. प्रायः ते गाडीत बसले नाही, अंगामध्ये शर्ट घातला नाही, जसे उघडे राहिले तसं संपूर्ण विश्वालाने मानवजातीला मात्र ज्ञानाची पांघरून टाकून ते अनंतामध्ये विलीन झाले. परंतु महापुरुषाचं शरीर हे आईवडिलांनं दिलेलं शरीर हे दृष्टीच्या आड होत असतं, पण महापुरुषाचं ज्ञानाचं किंवा भक्तीचं किंवा आशीर्वाद देणारं जे सूक्ष्म शरीर आहे त्याला कधीही मरण येत नसतं. नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकहा न चैनं क्लेदयन्त्यापू न शोषेति मारुता. अशा प्रकारचं दिव्य शरीर महापुरुषाचं असतं आणि म्हणून ते या उत्सवामध्ये आत्ता पण या क्षणाला पण आणि कीर्तनात आणि यज्ञामध्ये ते हजर आहेत हे 100% गोष्ट खरी आहे, त्याच्यात वाद नाही. ते उपस्थित आहेत कारण त्यांना कुठं जाता येत नाही, ते आपल्या भक्तीला सोडून कुठे जाऊ शकत नाहीत. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी हरिनामाचा उत्सव चाललेला आहे त्या ठिकाणी त्यांची उपस्थिती अतिशय प्रकर्षानं आणि अतिशय अशी दिव्य अशी प्रकाशमान असते आणि म्हणून त्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. अशा महापुरुषाचं मोठेपण आपण शब्दानं किती जरी ऐकलं तरी आपलं पोट कधीही भरत नाही, नेहमी आपलं पोट अपुरं राहतं, पूर्ण होत नाही, पूर्ण भरत नाही. हे सगळं वाचलं ऐकल्यानंतर पाहिल्यानंतर मनामध्ये महाराजांचं चरित्र अनेक जणांच्या मुखातून आपल्याला अंशात्मक वेगवेगळ्या परीने वेगवेगळे अनुभव ऐकायला मिळतात. हे सगळं ऐकल्यानंतर एक मनामध्ये सहज विचाराची अशी लहर तरंगळत उठून जाते. एवढा महापुरुष, एवढं व्यक्तिमत्व. आपण डोळ्यानं ज्ञानेश्वर महाराजाला बघितलं नाही, तुम्ही पाहिला असेल तर मला माहीत नाही, पण मला नाही दिसले अजून. मी 42 वर्ष आळंदी गावातच राहतो, तेव्हापासून रोज आळंदी गावातच आहे, पण मला काय अजून दिसले नाही. नाथ महाराजांना बघितलं नाही, तुकाराम महाराजाला पाहिलं नाही, पण हंसराज योगीराज महाराजाला बघितलं. माझ्या दृष्टीनं हेच मला ज्ञानेश्वर महाराज आहेत, माझ्या दृष्टीनं हेच मला नाथ महाराज आहेत. दिव्य महापुरुषाचं दिव्यता, नेहमी महापुरुष वेगवेगळ्या रूपानं जन्माला येत असतात आणि वेगवेगळ्या रूपानं राहत असतात. आणि म्हणून अशा प्रकारची थोर विभूती जेवढा समाजामध्ये नांदत असताना दिसते, तेवढा महापुरुषाच्या समोर जेवढा आपल्याला बोलण्याचा, काही सेवा करण्याचा, काही काम करण्याचा, काही कार्य करण्याचा प्रसंग येतो, त्यावेळेस निश्चितच आपल्याला असं वाटतं की हे त्यांना आवडेल का नाही, मला किती पटीत ते आशीर्वाद देणार आहेत, माझ्यावर किती कृपा वर्षाव करणार आहेत, त्यांचं मोठेपण किती श्रेष्ठ आहे हे आपल्या सामान्य बुद्धीला समजत नाही, ते उमगत नाही, त्याची किनार दिसत नाही, किंवा ते किती लांब पल्ल्याची नजर आहे ते आपल्या लक्षात येत नाही. हे सगळं बघितल्यानंतर मन, बुद्धी, विचार जागची जाग्यावर कुंठित होतात, शांत बसतात आणि आपल्यासमोर एकच पर्याय शिल्लक राहतो, तो म्हणजे दोन हात जोडणं आणि तिसरं मस्तक खाली करणं. याच्यापेक्षा आपल्यासमोर दुसरा कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नसतो आणि एवढाच पर्यायानं आपण त्यांची कायावाच्या मनानं सेवाची अपेक्षा करीत असतो. अशा महापुरुषाला ज्यावेळेस पाहिल्यानंतर त्यांचं जीवन गाथा
जीवनचरित्राची गाथा ज्यावेळेस आपल्यासमोर येते त्याला महापुरुष नामदेव महाराज किंवा ज्ञानोबा राय अशाही पुरुषांच्या समोर मोठी माणसं आली होती. ज्यावेळेला नामदेव महाराजांच्या समोर ज्ञानेश्वर माऊली आले त्यावेळेस नामदेव महाराजांना मला हे बघितल्यानंतर असं आठवलं की एवढी थोर विभूती एवढा थोर कार्यक्रम त्यांच्याबद्दल थोरवी ऐकल्यानंतर आपल्यासारख्या सामान्य माणसानं त्यांच्याबद्दल काय बोलावा, आपण कोणत्या शब्दानं त्यांचं स्तवन करावा, कुठले शब्द त्यांच्यापर्यंत आपण पोचू शकतील का नाही आपले, असा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो आणि आपण असं सीमित होऊन जातो. त्यावेळा आपण जर संतवचनाकडं बघितलं, थोरा मोठ्यांच्या चरित्राकडं जर पाहिलं तर मोठा आधार येतो आपल्याला, मोठा आधार येतो. नाही असा प्रसंग त्यांच्यावर सुद्धा आला, जसा आपल्यावर आज आला तसा त्यांच्यावरही तसा प्रसंग आला. तेवढा त्यांनी त्या प्रसंगातून जाण्यासाठी कोणता रस्ता स्वीकारला, कुठल्या रस्त्याने ती गेली, काय त्यांना वाटलं. जेवढा संत ज्ञानेश्वर माऊलीसारखा महान तपस्वी योगी, एक योगीराज, महावैष्णव, महामुनी, महाज्ञानी, महाशास्त्र संशोधक, महापंडित, महासाहित्यिक, ह्या सगळ्या उपमा जेवढा ज्ञानोबराच्या भोवती फिरतात. आणि अशा गावामध्ये त्यांनी संजीवन समाधी घेतली. जो गाव देवभूमी आहे, संतभूमी आहे, ज्ञानभूमी आहे, कर्मभूमी आहे, तपोभूमी आहे, सिद्धभूमी आहे, अनेक भूमीला मंत्रभूमी आहे, याज्ञिकांची भूमी आहे, ब्रह्मादिक देवांना यज्ञादिक कर्म करत असताना त्या भूमीत आळंदीत यावं लागलं, इंद्रादिक देवाला तिथे तप करावा लागलं. ह्या सगळ्या भूमीचे जेवढा ताकदीनिशी ज्ञानेश्वर महाराज तिथं संजीवन समाधीमध्ये विराजमान झाले किंवा जन्माला आले, अशा वेळेला अनेक संत महंत, योगी, जपी, तपी, त्यागी, ब्रह्मर्षी, राजर्षी, देवर्षी, आत्मानुभवी, विदेहमुक्त, जीवनमुक्त, ब्रह्मनिष्ठ अशा अनेक संत महान विभूतींची आणि महानुभाव महापुरुषांची उपस्थिती त्या ठिकाणी होतीच ना. जशी आज आपल्या सहस्त्रचंडीच्या निमित्तानं शंभरकुंडाच्या भोवती अनेक विद्वत्ता प्रचूर, अनेक सेवाभावी, अनेक सेवेमध्ये रममान असणारे, अनेक मांत्रिक, अनेक याज्ञिक, ऋग्वेदी, यजुर्वेदी, सामवेदी, अथर्ववेदी, मुखावत स्वर्गजयाचे अग्रहार, मंत्रविद्येचे माहेर ब्राह्मण जे, वर्णामाजी छत्रचामर, स्वर्गजयाचे अग्रहार, मंत्रविद्येचे माहेर ब्राह्मण जे, असा ज्ञानेश्वर महाराजांनी माऊलीने शब्द वापरला की मंत्रदेवता त्यांच्या जिभेवर आहे, शक्तिदेवता जिभेवर आहे, अशा देवता शंभरी यज्ञकुंडाच्या भोवती बसल्यातच का नाही. याच्या लहरी किती पॉवरफुल आहेत, यातून निघणाऱ्या लहरी किती भयंकर बाहेर पडतात, ज्याला लहरी कळतील त्याला ती गोष्ट समजेल. होणाऱ्या लहरी, याच्यातून बाहेर पडणारं तेज, याच्यातून बाहेर पडणारी एनर्जी विश्वाच्या कल्याणासाठी ती उपयोगाला जाऊ शकते. लक्षात ठेवा, मानवाचं कल्याण याच्यातून होऊ शकतं, मानवजातीचं यावत प्राणी मात्राचं कल्याण होऊ शकतं, इतकी शक्ती बाहेर पडते. असा ज्यावेळेस एखादा जयघोष मंत्राचा किंवा एखाद्या शक्तीचा आणि पीठाची सेवा केली जाते, हे पाहून माणसं सीमित होतात का नाही, नम्र होतात, त्यांना सुचत नाही. असा ज्ञानोबाराचा एवढा मोठा भव्य दिव्य असा कालखंडन दिव्य कारकिर्द बघितल्यानंतर नामदेव महाराज आदी करून सुद्धा संत सीमित झाले. त्यांनी विचार केला काय काय बोलणार. मला असा प्रश्न मगापासून बऱ्याच वेळेला माझ्या मनात येत होता की काय बोलणार आपण, किती मोठेपण आहे, ह्यांच्याबद्दल किती बोलणार, बेडूक किती फुगल्यानंतर बैल होईल, त्याने किती तालीम केल्यानंतर बैल होईल बेडूक, किती बडबडल्यानंतर बेडूक पंडित होत असतो, गाय किती दूध द्यायला लागल्यानंतर कामधेनू होत असते, अत्तर किती सुगंध झाल्यानंतर चंदनाचं झाड होईल, कधीच होणार नाही, कधीच नाही, हा कधी होऊ शकत नाही. उदंड त्या गाई म्हैशी आणि शेळ्या परित्या निराळ्या कामधेनू,
गाई म्हशी आणि शेळ्या दूध द्यायला लागल्या. कितीही विज्ञानानं संशोधन करून 2 लिटरचं दूध 50 लिटरवर गाईला घेऊन गेले. परी त्या निराळ्या कामधेणू, पण ती कामधेणू होणार नाही लक्षात ठेवा. तसं एखाद्या व्यक्तीकडे असणारं पांडित्य हे किती जरी पाठांतर केलं तरी ते साधूपर्यंत पोहोचू शकत नाही लक्षात ठेवा. साधू हा साधूच असतो, संत हा संतच असतो, त्याला पर्याय दुसरा काही नाही. संत संत आहेत. तसे हंसराज महाराज हे साधू आहेत. त्यांच्याबद्दल बोलायच्या नंतर प्रश्न पडतो का, नाही आपण काय बोलणार यांच्या. म्हणून संतकडे जेव्हा बघितलं जातं तेव्हा नामदेव महाराजांच्या समोर असा प्रश्न पडला, मलाही तसं वाटलं. आणि वाटल्यानंतर असं सारखं मनात येऊ लागलं, 6 वाजल्यापासून सारखं मनात, ठीक आहे हे मोठे असतील, असतील मोठे, परंतु अशा मोठ्या पुरुषाला, असा महान तपस्वी पुरुषाला जेवढा जन्म घ्यायचा आहे, त्याला जन्म घेत असताना जी आई त्या पुरुषाला आपल्या उदरात ठेवते आणि अशा महापुरुषाला जन्म जेवढा देते तेवढा नेहमी आपल्यासमोर प्रश्न पडतो, त्या माऊलीनं कोणतं व्रत केलं असेल, कुठलं व्रत वैकल्य केलं असेल, कोणत्या मंत्राचं अनुष्ठान केलं असेल, कुठल्या देवाची साधना केली असेल, तिच्या अनुष्ठानाची पद्धती कशी असेल, ती खाऊन करीत असेल का उपवासी करीत असेल, ती पर्वकाळात करीत असेल का सतत तिच्या जो समोर पर्वकाळच उभा असेल, नेमकं काय करीत असेल, की अशा महापुरुषाला ज्या माईनं कुशीत धरलं, अशी काय तप त्या माऊलीनं केलं की अशा महापुरुषाला आपल्याला नेहमी कळस दिसतो पण पायातला दगड इतका भक्कम असतो की 1000 वर्षे त्या कळसाला तसंच ठेवतो, त्याला अजिबात ढळून देत नाही त्या कळसाला 1000 वर्ष. तसं चंद्रसूर्य आहे तोपर्यंत हंसराज महाराजांची कीर्ती अशी सोन्यासारखी झळकत राहणार आहे. हे केवळ त्या माऊलीनं काय तप केलं, कुशीत गाडून घेतलं, ही नेहमी कळसापेक्षा त्या कुशीकडे नजर जाते आपली, ही नजर कुशीकडे जाते. एवढा मोठा सोनेरी कळस, एवढा मोठा दिव्य दैदिप्यमान व्यक्तिमत्व, फार मोठा धर्म परमेश्वराला अंतकरणात धरणारं व्यक्तिमत्व तिने आपल्या कुशीत धरलं. आपण रेणुकेला जसं स्थान देऊन आदिमाया शक्तीला स्थान देतो, मी असं म्हणेल हंसराज महाराजांना, ज्या माईनं जन्माला घातलं माझ्या दृष्टीनं खरी रेणुका तीच आहे, माझ्या दृष्टीनं खरी रेणुका ती माहूरगडच्या डोंगरावर एका शिखरावर बसलेली. पण रेणुका माता जेवढा जन्म ठरवलं, तिने ठरवलं की मला एक चांगला योगी, चांगला तपस्वी, चांगला महापुरुष जन्माला घालायचा आहे, तेव्हा ती रेणुका माता बेलेकरवाडीत गेली. कुठं गेली? बेलेकरवाडीत गेली, सोनईजवळ. आणि तिने ठरवलं एक तपस्वी पुरुषाला मला जन्म द्यायचा आहे. म्हणून तिने काय तप केलं कोणास ठाऊक, की असा महापुरुष तिच्या उदरी जन्माला आला. म्हणून नामदेव महाराजांच्या शब्दानं मला त्यांचं वर्णन करायचे अभंगाच्या पहिल्या चरणानं. धन्य धन्य महाराज जन्मले संसारी, 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 धन्य महाराज जन्मले संसारी. नारायण गाय, नारायण
महाराज जन्मले संसारी जे ध्याती अंतरी नारायण। महाराज नामदेव महाराज अशा महापुरुषाच्या जन्माची धन्यता गातात। शताब्दी महोत्सव आहे म्हणून ही धन्यता आहे, लक्षात ठेवा। धन्य महाराज जन्मले, जन्माला येण्यासाठी महापुरुष काही गोष्टी तपासून बघतो, लक्षात ठेवा। कुणी कुठे जन्माला येत नाही, अजिबात येत नाही। जन्माला येणारा महापुरुष पहिली गोष्ट तपासतो, ज्या कुशीत मला जन्माला जायचे ती कुश कशी आहे, पहिली तपासली जाते। महाराज मी सगळे पुरावे आपल्याला संस्कृतमध्ये मराठी वाङ्मयात सगळे सांगेन, पण माझ्या मर्यादित वेळेच्या मी बाहेर जाणार नाही, म्हणून मी आपलं सोपं सोपं सांगणार आहे। पहिली तपासतो कुश कुठं जन्माला जायचे, तो स्वतः तपासतो, परमेश्वर त्याच्यासाठी तपासून घेतो। दुसरी गोष्ट, ज्या कुशीत जन्माला जायचे ती माता कोणत्या भूमीत राहते ते तपासलं जातं। कुठेही कुठेही कुठली माता राहू शकत नाही, शास्त्र साहित्य असं सांगतंय। पवित्रते कुळ पावन तो देश, पावन तो देश, पवित्रते कुळ पावन तो देश, पावन तो देश, पवित्रते कुळ पावन तो देश, पावन तो देश, ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती। हरिदास जन्माला येण्यासाठी ती माती पवित्र असावी लागती आणि ते कुळ पवित्र असावं लागतं, तेव्हाच हरिदास जन्माला येतो, तसा येत नाही। पवित्र ते कुळ पावन तो देश, ती देश भूमी, भूमीचे मार्दव सांगे कोंबाचे लवलव, ते घर पवित्र असावं लागतं। आपण या गोष्टीचा फार विचार करीत नाही, लक्षात ठेवा। एक साधी गोष्ट आपल्याला सांगतो, आपण मंदिरात गर्दी करतो, आपण कशात गर्दी करतो, मंदिरात गर्दी करतो। नेहमी असा विचार करावा, मंदिरात गर्दी करण्यापेक्षा आपल्या घराचं मंदिर कसं बनल याचा विचार करावा। नेहमी विचार असा असावा, आपल्या घराचं मंदिर बनलं पाहिजे, आपल्या कुटुंबाचं मंदिर बनलं पाहिजे। मंदिरामध्ये अनेक मूर्ती जशा समोरच्या माणसाला शांती देण्यासाठी बसलेल्या असतात, कोपऱ्यातून व्यासपीठावर आसनावर कुठेतरी हार घालून मंदिरात वेगवेगळ्या मूर्ती असतात, तसे आपल्या घरातल्या चालत्या बोलत्या मूर्ती ह्या दुसऱ्या येणाऱ्या माणसाला आशीर्वाद देण्या इतक्या पवित्र असल्या पाहिजे। अशा प्रकारची आपली प्रवृत्ती असली पाहिजे आणि या प्रवृत्तीचा संपूर्ण परिपाक ज्या घरात झाला त्या घरात साधू जन्माला येतो। अशा ठिकाणी संत महापुरुष जन्माला येतो की ती भूमी अत्यंत पवित्र असते। म्हणून साधी साधी सिंपल गोष्ट सांगतो, साधी गोष्ट। विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांचं लग्न झालं, परंतु परमेश्वराला जन्माला यायचंय ना, जन्माला कोणाला यायचंय, परमेश्वराला। आणि विठ्ठलपंत काही सामान्य नाही, गोविंद पंत, दामोदर पंत, हरहर पंत, मूळ यांचा घराणा ज्ञानेश्वर माऊलीचा बीड शहर, बीड परगणा, बिंदुसरा नदीच्या किनाऱ्याला गोविंद हरहर पंत, दामोदर पंत आणि गोविंद पंत यांचा मूळ घराणा।
परंतु मोठा इतिहास आहे, मी फार आपल्याला सांगणार नाही. गोविंद पंतांचं लग्न पैठणच्या देवकुळांच्या घराण्याशी निराबाई बरोबर झालं. गोविंद पंतांचं लग्न, ते राजे होते, त्यांचा परगणा युद्धात काही गोष्टी त्यांचे भाऊ वारले गेले, यांना मूलबाळ नव्हतं, म्हणून हे आपेगावला सासूरवाडीच्या जवळ निराबाई आणि गोविंद पंत आले. वयाच्या 50 वर्षापर्यंत मुलगा नाही, अपत्य नाही, म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठून गंगामाईमध्ये जाऊन पार्थिव लिंगाची पूजा करीत असत. वाळूचं पाण्यातून वाळू काढायची, त्याचं लिंग बनवायचं आणि हे दोघं दाम्पत्य पूजा करायचे ब्रह्ममुहूर्तावर. तिथे एक महापुरुष योगायोगानं दर्शनाला आले, स्नानाला आले ब्रह्ममुहूर्तावर 4:15. आल्यानंतर मीराबाईनं बघितलं, दक्षिण काशी म्हणून गौगोवा ज्या नगरीचा त्या नगरीत या माऊलीचा जन्म झालेला, महान तपस्वी कुळात. तिने बघितलं साधू स्नान करतात, आपल्या मालकाला पूजा करताना सांगितलं देव सारावे परते संत पूजावे आरते. देवाची पूजा बाजूला सारावी आणि संत भेटले तर त्यांचं प्रथम पूजन करावं, असं मी ऐकले बालपणात माझ्या आईबाबाकडून. महाराज स्नान करतात म्हणून एक संन्यासी महात्मा जटाभार पाठीवर आहे, रुद्राक्षाची माळ आहे, भस्म लावलेलं आहे, लंगोटी आहे, असं काशाय वस्त्र परिधान केलं आहे आणि असं वस्त्र काढून गंगेमध्ये स्नान करून आपली छाटी लंगोटी बदलून हे महापुरुष परतीचा प्रवास गंगामाईच्या पाण्यातून करत असताना निराबाईनं आपल्या मालकाला घेतलं आणि सांगितलं आपण दर्शन करूया. मालक आणि दोघं दर्शनाला गेले. पहाटची ब्रह्ममुहूर्ताची वेळ होती. साधूनं उभयता दाम्पत्य दर्शन करतात म्हणून बघितलं आणि सांगितलं एवढ्या भल्या पाटे गृहस्थी माणसं तुम्ही, एवढ्या भल्या पाटे गंगामाईच्या किनारी काय, मुलाबाळाला सोडून कसे आला तुम्ही. मीराबाईनं खाली मान घातली. गोविंद पंत शांत उभा राहिले. वय वर्ष 50 उलटून गेलेलं, उत्तर का देत नाहीत म्हणून पुनश्च त्यांनी प्रश्न विचारला आपण बोलत नाहीत का बरं. हळूच गोविंद पंत म्हणाले महाराज आमची कूस पिकली नाही, आम्ही दोघेच आहोत. अरे रे रे, असा मुखावाट्य शब्द आला. शब्द येत असताना झोडीत हात घातला, हातातून भस्म काढलं आणि भस्म गोविंद पंताच्या हातात दिलं. महाराज गंगामाईच्या साक्षीनं यांना प्यायला द्या. गोविंद पंतानं प्रसाद म्हणून ते भस्म स्वीकारलं. जसा योगीराज हंस महाराजांचा भस्माचा उत्सव झाला का नाही 93 साली. आपण चरित मी दुसरीकडे घेऊन जाणार नाही आपल्याला दुसरीकडे, पण त्यांनी संपूर्ण संपूर्ण संसाराचा त्याग करून दीक्षा स्वीकारली का नाही. भस्म हे त्यागाचं प्रतीक आहे आणि ते हातात घेतलं, गंगामाईत गेले, हात वर करून आशीर्वाद दिला आणि या महाराज निघून गेले. भस्म घेऊन निराबाईनं प्राशन केलं. ज्या क्षणाला प्राशन केलं त्याच क्षणाला कूस पिकली. मासिक पाळीचा धर्म निघून गेला असताना सुद्धा साधूच्या भस्मानं कूस पिकली. 9 महिने 9 दिवसानं निराबाईला मुलगा झाला. पण जाता जाता त्या साधूनं सांगितलं होतं मुलगा होईल याचं नाव विठ्ठल ठेवा, याचं नाव विठ्ठल ठेवा. हे जाताना सहज मागं वळून असं बघितलं आणि जाता जाता 4 पावलं पुढं महात्मा निघून गेल्यानंतर मागं वळून पाहिलं, या दोघांच्या चेहऱ्यावर आनंद बघितला आणि बघितल्यानंतर सांगितलं जे अपत्य जन्माला येईल त्याचं नाव विठ्ठल ठेवा. आणि महाराज निघून गेले. 9 महिने 9 दिवसानं मुलगा झाला तेव्हा त्या मुलाचं नाव विठ्ठल ठेवलं. हे विठ्ठल पंत हे ज्ञानेश्वर महाराजांचे वडील होते की जे साधूच्या भस्मातून जन्माला आले. विठ्ठल ते दुसरे तिसरे साधू कोणीही नव्हते, ते होते 9 नाथापैकी गहिनीनाथ. गोरक्ष जालंधर चरपटाश्य अडभंग काणीफ मच्छिंद्र राध्या चौरंगिरेवाण कभर त्रिस्रौज्ञा भूम्यां भूर नवनाथ सिद्धा. हे होते गहिनीनाथ.
आणि निघून गेले, मुलगा झाला. आपल्याला सगळ्याला चरित्र माहिती आहे. पुढे सिद्धोपंत कुलकर्णी आळंदीकर यांची सुकन्या रुक्मिणीबरोबर त्यांचा विवाह आळंदी गावात झाला. आपण सज्ञ आहात, जाणते आहात, सर्वज्ञ आहात, त्यामुळे मी आपल्याला चरित्र भाग सांगायचा नाही. मला मूळ मुद्दा आपल्याला लक्षात आणण्यासाठी मला हा थोडासा प्रवास करायचा आहे. लग्न झालं, परंतु तप हा मांस वंशाचा नसून हा विद्यावंश आहे, हा नाथ वंश आहे, हा खूप शक्ती. वयाच्या 8 वर्षापर्यंत मामाच्याच गावी ते राहिले आणि मामाच्या गावी त्यांचं 8 वर्षामध्ये 6 शास्त्र, 4 वेद, षडंग दर्शन, सगळ्या प्रकारची विद्या विठ्ठल पंतांच्या संपूर्ण पाठ झाली. 8 वर्षापर्यंत 4 वेद, 6 शास्त्र, 8 पुराण त्यांच्या मुखोद्गत होते. वेगळं पाठ करायची गरजच काय महाराज, आशीर्वादच असा आहे. पुढे लग्न झालं, लग्नानंतर वृत्तीच भस्माची, शरीरच भस्माचं, अंतर्मन भस्माचं, त्यामुळे संसारात मन रमत नाही, पण परमेश्वराला सुद्धा तपाची गरज आहे. आपल्याला माहिती आहे महाराज, काही कालखंड इकडे तिकडे दोघाचा प्रवास, पैठणला राहणं, त्र्यंबकेश्वरला राहणं, सगळं झालं, परंतु मन रमेना म्हणून, तप पाहिजे म्हणून विठ्ठल पंत काशीला गेले आणि रुक्मिणी आईसाहेब आळंदीलाच राहिल्या. 12 वर्ष स्वामीजींच्या आश्रमामध्ये विठ्ठलपंत विश्वेश्वराजवळ तप करू लागले आणि सिद्धेश्वराच्या कुशीमध्ये, इंद्राणीच्या कुशीत ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घालून सिद्धेश्वराची पूजा करून 12 वर्षे डोक्याला फणीलं लावताना असे त्यागानं जीवन विठ्ठल रुक्मिणी आईसाहेब जगल्या. तिथं लिहिलंय 1.25 लाख प्रदक्षिणा, पण 1.25 लाख कशाला हो, कितीतरी लाखो प्रदक्षिणा तिने घातल्या. मला असं वाटलंय एक दिवस की 1.25 लाख प्रदक्षिणा का लिहिलंय, कशासाठी लिहिलं असेल, खरंच रुक्मिणीनं 1.25 लाख घातल्या का. 12 वर्षे जर ब्रह्ममुहूर्तावर उठून माध्यान्ह काळापर्यंत, त्यावेळेला आळंदीत गर्दीच कशाची होती, जर प्रदक्षिणा घालते तर 1.25 लाखच कशा होतील, त्या अनेक होतील. म्हणून एक दिवस मुद्दामच मी उठलो, माझ्या मंडळीला आदल्या दिवशी सांगितलं, उद्या मला रविवार सुट्टी आहे, मी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ब्रँच मॅनेजर म्हणून 21 वर्षे नोकरी केली, 30 वर्षाच्या नोकरीत मॅनेजर म्हणून 21 वर्षे काम केलं. आळंदी ब्रँच, मरकळ ब्रँच, चाकण ब्रँच असा. म्हणून सुट्टीला नोकरी करणाऱ्या माणसाला सुट्टीचा आनंद फार वेगळा असतो. रविवारीच एकादशी आली आणि मला मंडळीला मी सांगितलं, अगं रुक्मिणीला 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्यात हे बोर्डावर लिहिलंय, उद्या एकादशी मी प्रदक्षिणा जाणार आहे. ब्रह्ममुहूर्तावर रुक्मिणी जर आईसाहेब प्रदक्षिणा घालतात 3:30 वाजता इंद्राणीचं स्नान करून माध्यान्ह काळापर्यंत, तर मी उद्या प्रदक्षिणा घालणार आहे. मी 3:45 वाजता 3 लाच आंघोळ करून 3:45 वाजता माऊलीच्या दरवाज्याच्या दारात जाऊन उभा राहिलो. 4 वाजता दरवाजा उघडला, बरोबर 4 माऊलीचा दरवाजा उघडतो. दरवाजा उघडला, माऊलीला साष्टांग प्रणिपात केला, प्रार्थना केली आणि सेवा करून घ्या म्हणून तिथे तुपाचा नैवेद्य दिवा लावला, ज्योत, आणि प्रदक्षिणा सुरुवात केली 4:15. दुपारी माध्यान्ह वाजेपर्यंत 11:30 प्रदक्षिणा मी गाठल्या. मग 12 वर्षे रुक्मिणीने किती घातल्या असतील हा माझा प्रश्न आहे. आणि त्या दिवशी एकादशी होती, वारी होती महिन्याची, लोकांची गर्दी होती. मग मला 4:00 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत जर मी 11:30 घालतो तर 12 वर्षामध्ये रुक्मिणीने किती घातल्या असतील विचार करा, लक्षात ठेवा. आणि तो सुवर्ण पिंपळ सामान्य नाही, तर त्या पिंपळाचं एक वैशिष्ट्य आहे, अनेक वैशिष्ट्य आहे. जर कधी आपण आळंदीला आलात तर पिंपळाच्या समोर एक पिंड आहे, ते पिंड लिंग आहे, ते एक लिंग नाही तर त्या लिंगाला लिंग जोडलेलं आहे. एक पार्वतीचं रूप आहे आणि एक शंकराचं रूप आहे, जरूर बघा वैशिष्ट्य. त्या सुवर्ण पिंपळाच्या माध्यान्ह गर्भामध्ये भगवान शंकरानं मारुतीचं रूप घेतलं,
ते मारुतरायचं मूळ रूप त्या पिंपळाच्या बुंद्यात आहे. जसं पिंपळामध्ये मुंजा असतो तसं मारुतीचं स्वरूप आहे. आणि मारुती ही यशाची देवता आहे. यशे थोरविला मारुती. आजही माऊलीच्या मंदिरामध्ये 11 मारुती येत आणि हे माऊलीच्या संरक्षणासाठी वेगवेगळ्या परीने आहेत. त्यापैकी मुख्य मारुती त्या पिंपळाच्या झाडामध्ये. आणि त्या मारुतीची उपासना करून भगवान शंकराचं स्वरूप मारुतीच्या रूपानं आणि ती लाखो प्रदक्षिणा 12 वर्ष घातल्या. हे 12 वर्षाचं तप रुक्मिणीचं आणि 12 वर्षाचं तप विठ्ठलपंतांचं, दोघांच्या तपाची 24 वर्षाची बेरीज जेव्हा झाली तेव्हा विश्वाचा मालक विश्व चालवणारा परमेश्वर परमात्मा सुद्धा विचार करू लागला, मला जर जन्माला यायचं असेल तरी याच कुशीत जन्माला जावं लागेल. मला जन्माला यायचं. मी योगीराज हंसराज महाराजांचं जन्म शताब्दीबद्दल बोलतोय. मला जन्माला यायचं असेल तर भगवान विष्णूने सांगितलं मी जन्माला येणार आहे. भगवान शंकरजी म्हणाले माझं नाव महादेव आहे, मी मोठा देव आहे, मी लहान देव नाही. तुम्ही माझ्या मागून जन्माला यायचं, मी अगोदर जाणार. सेवा माझी केली ना, सिद्धेश्वराची आणि विश्वेश्वराची सेवा केली, मी या माईच्या कुशीत मी जन्माला येईल. दोघांचा विचार सुरू झाला, विष्णूचा आणि महादेवाचा. महादेवानं पटवून दिलं. भगवान विष्णू म्हणाले प्रभू आपण प्रथम जन्माला जा, मी आपल्या मागून येतो. ब्रह्मा महादेव विष्णू जन्माला यायचं ठरल्यानंतर ब्रह्माजी म्हणाले आपण, मी नाही थांबणार, मी सुद्धा येणार आहे. तिघालाही जन्माला घालणारी आदि माया शक्ती, तिने ठरवलं तुम्हाला मी जन्माला घातलं, मी कशाला मागे राहू, मी सुद्धा तुमच्या मागून जन्माला येणार. आदि शक्ती मुक्ताबाई दाशी जणी लागे पाय. या देवांची जन्माला येण्याची गर्दी का झाली? या देवानं जन्माला येण्याची इच्छा का प्रदर्शित केली? किंवा हे देव थांबले का नाही? एखाद्याने एखाद्याच्या पुटी जन्माला यावा ना. विष्णूनं एखाद्या जावा, महादेवानं दुसरीकडे जावा, ब्रह्मदेवानं तिसरीकडे जावा. विश्वाच्या पाठीवर अशी एकच माता आहे की ती तीन देवाला ना आदिमाया शक्तीला जन्माला घालते. तिचं नाव आहे आळंदीची रुक्मिणी माता. एकाच वेळेला तिने तीन देवाला जन्माला घातलं आणि आदिमाया शक्तीला जन्माला. नाही तर एक देव कुठेतरी जन्माला आला, एक देव दुसरीकडे जन्माला आला, एक देव तिसरीकडे जन्माला. कौशल्याच्या उदरी राम आले, विष्णू आले, पण महादेव कुठं आले? महादेव अंजनीच्या पोटी जन्माला आले. अंजनीच्या तपासाठी महारुद्र हे एका चौकडीत बसले. लक्ष्मण सीतामाई किंवा राम एका चौकडीत बसले, बरोबर एका जागेवर त्यांची पूजा केली जाते, बरोबर हे राहिले. परंतु ह्या देवता महादेव अंजनीच्या पोटी वानरीच्या पोटी जन्माला आले, तर कौशल्याच्या पोटी राम जन्माला आले, तर सीतामाई आणखी तिसरीकडे जन्माला आली. आधी माया शक्ती सीता आहे पण तिसरीकडे जन्माला आली, तर लक्ष्मण आणखी दुसऱ्या कुशीत जन्माला आले. परंतु ब्रह्मा विष्णू महेश आणि आधी माया शक्ती सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदाता, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान तो झाला भक्ता आनंद वर्तला. आदि शक्ती मुक्ताबाई दाशी जनी लागे पाई. हे मात्र जगाच्या पाठीवर फक्त इथंच वाचायला मिळतं, दुसरीकडे कुठेच मिळत नाही. असं काय तप केलं, अशी काय साधना केली, काय केलं? जेवढा निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वर माऊलीला नामदेव महाराज पाहतात तेवढा नामदेव महाराजाला सुद्धा कळायला तयार नाही. असं काय केलं सन बरं? कोणती साधना केली, कोणत्या मंत्राची जप केला, काय केलं या माऊलीनं, काय केलं या पित्यानं? धन्य महाराज जन्मले संसारी. संसारात जन्माला आली ही मंडळी. संसार आपण यांना बघितलं आपल्यासारखं खाणं पिणं बसणं बोलणं सगळं, बरोबर. हंसराज महाराज यांचा यांना जवळची भोवतालची माणसं हरिभाऊ महाराज म्हणायची. पूर्वी त्यांचं नाव हरी हरिभाऊ नावानं ओळखायचे. कोणते? हरिभाऊ. जुन्या माणसाला जर म्हणलं हंसराज महाराजांची शताब्दी, ते म्हणले कोणते हंसराज महाराज? आपल्या गावात हरिभाऊ. हा असं का? म्हणजे हरिभाऊ नामानं पुढे ते अण्णा महाराज झाले, त्याच्यानंतर दीक्षानंतर हंसराज योगीराज हंसराज महाराज झाले.
नावं त्यांची कार्यानं बदलत गेली. अलग लक्षात. मनुष्य जीवनामध्ये आपण त्यांना पाहत असताना त्यांची मंदिरं लोकांना बांधली, मंदिरं बांधली लोकांना. आपण त्यांच्याबरोबर पंक्तीला जेवून आपल्याला मंदिरात झोपायला जायची वेळ आली. नाही कळलं आपल्याला? त्यांची मंदिरं बांधली आणि आपल्याला झोपायला जायची कुठं वेळ आली? मंदिरात. किती अंतर आहे, किती मोठं अंतर आहे लक्षात ठेवा. आणि म्हणून अशा महापुरुषांना जेवढा एखादी आई जन्माला घालती आणि हे संसारात जन्माला येतात. धन्य महाराज जन्मले संसारी, संसारात जन्माला येऊन जे ध्याति अंतरे नारायण. आणि सतत गृहस्थी जीवनामध्ये जन्माला येऊन सुद्धा गृहस्थ आश्रमामध्ये अजिबात लिप्त न होताना नेहमी कमळ पाण्यातच राहतं. पण केव्हाही कमळाला जर काढलं तर एक थेंब सुद्धा पाणी त्याला चिटकलेलं नसतं. ते कोरडंच्या कोरडं ठणठणीत असतं. त्याची शोभा पाण्यात, पाण्यानं पाण्याला शोभा देतं पण ते पाण्याला चिटकू देत नाही. तसं योगीराज महाराजांना गृहस्थी जीवनामध्ये जीवनात राहिले परंतु गृहस्थ आश्रमाला आपल्यात येऊ दिलं नाही. ही किती मोठी ताकद ही. नाव पाण्यात राहते परंतु पाण्याला आतमध्ये शिरू देत नाही. तिच्यात बसणाऱ्याला ती पाण्याहून तरून घेऊन जाते पण ती स्वतः पाण्याला आपल्या पोटात घेत नाही. ती पाण्यावर राहते. पाण्यावर राहण्यात तिची शोभा आहे पण तिच्यात बसणाऱ्या माणसाला ती तरून घेऊन जाते. तसा योगीराज महाराज ज्यांचा शताब्दी महोत्सव चालू आहे ते संसाराच्या या मायारूपी संसाराच्या नावेच्या रूपानं पाण्यातच राहिले. मुलं बाळ घरदार सगळ्या गोष्टी नावेच्या रूपानं पाण्यात राहिली. पण हजारो भक्त हजारो शिष्य त्यांच्या बरोबर गेले की त्या सगळ्यांना त्यांनी इकडून तिकडे घेऊन जायचा सिद्धांत केला. हजारो शिष्य हजारो भक्त हजारो त्यांच्या प्रेमी ह्या सगळ्यांना त्यांनी आपल्या कुशीत घेतलं, आपल्याजवळ घेतलं आणि या भवनदीतून तरुण जाण्याची सगळ्यात मोठी नावेची भूमिका त्यांनी बजावली. अरे ते स्वतः ग्रस्त आश्रमात. म्हणून लक्षात ठेवा, साधू संत महात्मा योगी गृहस्थाश्रमात जन्माला आला तर भल्या भल्या माणसाला कळत नाही, मला चांगल्या चांगल्याला कळत नाही. खूप लोकाला मुलगा संत असला तर आईबापाला कळत नसतं, नवरा संत असला तर बायकोला कळत नाही, बायको संत असली तर नवऱ्याला कळत नसते, मुलगी संत असली तर घरातल्या माणसाला कळत नसतं. इतकं संतत्व आणि साधुत्व समजणं इतकं अवघड आहे महाराज, फार अवघड, अतिशय अवघड. माझा स्वतःचा मुलगा संत आहे, हिरण्यकश्यपू मेला पण त्याला मरेपर्यंत कळलं नाही माझा मुलगा साधू आहे. कळलं का? मरून गेला पण प्रल्हाद हा संत आहे त्याला कळलं नाही. माझी मुलगी संत आहे हे मेवाडचा राजा त्याने विषाचा प्याला आईबापानं प्यायला दिला मीराबाईला. विष्का प्याला राजाजीने भेजा, पिबत पिबत मीरा हशी रे, पग घुंगरू बांध कर मीरा नाची रे. आई वडील विषाचा प्याला प्यायला देतात आणि मीराबाईनं विषाचा प्याला घेतला आणि प्याल्यामध्ये कृष्ण परमात्म्याला बघू लागली. प्याल्यात कृष्णाला पाहू लागली आणि कृष्णाला बोलू लागली प्याल्याला बघून. जहरी विष. आई वडील असे जवळ 2 फुटाच्या अंतरावर उभे, आता ही विष प्याल्यावर मरणारच आहे. ती विषाच्या प्याल्यात कृष्णाला बघू लागली आणि कृष्णाला सांगू लागली, कृष्ण भगवान हे परमात्मन तू दुधात बसायला पाहिजे, प्याल्यात कशाला बसला? दूध हे तुझं प्रिय आहे, दही तुझं प्रिय आहे. तू देऱ्यात आणि दह्याच्या दुधात आणि आईच्या घुसळण करताना तू दुधात बसलास, दह्यात बसलास, लोण्यात बसलास, विषात कशाला आला, इकडं कशाला आला? पण तू जरी विषात आलास ना तर तुला मी प्याल्यात ठेवणार नाही, मी तुला माझ्या पोटात टाकणार आहे. लक्षात ठेव, मी तुला बाहेर ठेवणार नाही. परमेश्वराला नेहमी पोटात टाकावा, बाहेर ठेवू नाही. त्याला नेहमी आपल्या अंतकरणात ठेवावा. बाहेर दिसला त्याला आतमध्ये न्यावा. म्हणून बाहेरची प्रवृत्ती ही आपली अंतर्मुख केली पाहिजे आणि विश्वातात नांदून जळीस्थळी काष्टी पाषाणी सकळ आहे वनमाळी जेथे तेथे
हा परमात्मा अंतकरणात ध्यान करून दिलं पाहिजे. लक्षात ठेवा, ध्यान हे रोज माणसानं केलंच पाहिजे. झोपता झोपता 5 मिनिटं 2 मिनिटं होईना माणसानं ध्यान करावा, उठल्या उठल्या ध्यान करावा. का माणसं म्हणतात, मलाही म्हणतात, महाराज अहो आम्ही ध्यान करायला बसलो ना आमचं मन एका जागेवर राहत नाही, असं सगळा उरुसच आमच्या डोक्यात येतो. हा काही भानगडी डोक्यात येतात, घरातल्या भांडणं डोक्यात येतात, पोरांचे पोरींचे काही बी, अख्ख्या गावाचा उरुस लक्षात येतो आणि माझं ध्यान बाजूला जातं. माणसाची तक्रार आहे अशी, सगळ्यांची तक्रार आहे. असू द्या तक्रार, चिंता करायचं काम नाही. लक्षात ठेवा, पाणी खालीच पळत असतं, पाणी खाली पळतं. पळतं का नाही? तुमच्याकडचं पाणी पळतं का नाही? खालीच पळतं, पाणी थांबत नाही, उतार दिसला की पळतं. तसा मनाचा स्वभाव चंचल आहे महाराज, तो चंचल राहणारच आहे. त्याची चिंता करू नका अजिबात, अजिबात चिंता करायची नाही. पळू दे त्याला, पळा पळू द्या. ते कुठपर्यंत पळणार आहे? जोपर्यंत सूर्यचिंतेची भेट होत नाही तोपर्यंत. ज्या दिवशी सूर्य त्याला बगल उगवल्याबरोबर रात्रभर पाणी पळन, पण सूर्य उगवला आणि सूर्यानं पळणाऱ्या पाण्याला पाहिलं की सूर्य पळणाऱ्या पाण्याला उचलून वर घेऊन जाणार आहे. कुठं नेणार आहे? त्या पळणाऱ्या पाण्याला उचलील. कितीतरी नद्या पळत असल्या पण सूर्यानं पाहिलं की नद्याची नद्या आटलेल्या दिसतात. का? कुठं गेलं हे पाणी? सूर्यानं बघितल्याबरोबर सूर्यानं त्याला उचलून वर नेलं. नेलं का नाही? तो सूर्य म्हणाला नाही तू पळू नकोस, तुला पळायचं तर पळ, पण मी जोपर्यंत तुला भेटत नाही तोपर्यंतच तू पळशील. ज्या दिवशी मी तुला भेटल त्या दिवशी मी तुला उचलून वर, आकाशात वर घेऊन जाणार आहे. पाण्याला पळणाऱ्या पाण्याला सूर्य उचलून घेऊन जातो. तसं तुम आपलं मन किती जरी चंचल असलं, असू दे चंचल, परमेश्वराचं ध्यान कर. ज्या दिवशी परमेश्वर भेटल त्या दिवशी मनाला उचलून घेऊन जाईल तो, तो उचलून घेऊन जाईल. त्याची काळजी करू नको, चिंता करू नको. असू दे ना, मनाचा स्वभाव येतो तो, तो पळणं म्हणजे काय गुन्हेगार आहे का? तो त्याचा स्वभाव आहे, पळू दे त्याला. तू ध्यान कर, आलं कशा? ध्यान कर. एखादा मच्छी धरणारा माणूस असतो, त्याच्या रोज गळाला मोठा मासा लागत नाही, महिना 4 महिना कधीतरी लागतो, तरी परंतु तो ते धरायचं बंद करीत नाही, धरायचं बंद करीत नाही. तो सारखा पकडीतच असतो. कितीतरी दुष्काळ पडला आणि कितीतरी काही जरी झालं तरी शेतकरी माणूस नेहमी नांगरायचं बंद करीत नाही. त्याला विचारला, अरे ते पाणी पाणी आलं नाही, विठ्ठल 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 विठ्ठल. अशा प्रकारचा भाग तो नांगरट करीतच असतो. त्याला विचारला, पाऊस पडला नाही? म्हणला पडेल, पाऊस पडेल. तो वाटच पाहत असतो, नाही पडला तरी पुढच्या वर्षी नांगरणार, नाही पडला तरी त्याच्या वर्षी मेहनत करणार, नाही पडला तरी त्याच्यात पाळी काढणार. जसा शेतकरी माणूस जरी काही मिळालं नाही तरी तो शेती करीतच असतो, तसं मन किती चंचल चपळ असलं तरी ध्यान करीतच जावा महाराज. परमेश्वर त्याची दखल घेतल्याशिवाय राहत नाही. आणि सहज कोणती गोष्ट सहज पदरात पडत नसते. आणि म्हणून साधू नावाची जिन्नस, आपली मुलगी संत आहे हे सुद्धा मेवाडच्या राजाला कळलं नाही. मालक संत आहे, बायकोला कळत नसतं. आणि आपली मंडळी संत आहे हे नवऱ्याला कळत नाही. ऋतुध्वज नावाचा राजा, त्याची मंडळी मदालसा राणी, 4 मुलं झाले महाराज, 4 मुलं होईपर्यंत माझी मंडळी संत आहे त्याला कळलं नाही. राजा ऋतुध्वजाला कळलं नाही. दिल्लीच्या गादीवर राजा ऋतुध्वज नावाचा राजा राज्य करीत होता. शिकार करण्यासाठी गेला आणि एक योगिनी तपश्चर्या गंगा किनारी करीत होती. दिव्य तेज होतं तिच्या चेहऱ्यावर, भक्ती करणाऱ्याच्या चेहऱ्यावर वेगळं तेज असतं महाराज. त्याची एक चकाकी असते, जशी व्यसनी माणसाच्या चेहऱ्यावर एक चकाकी असते व्यसनाची. समजणे वालों को इशारा काफी होता है, नाही का? ह्या स्टेजवर काही गोष्टी बोलायच्या नाही. विठ्ठल विठ्ठल. त्याच्या चेहऱ्यावर वेगळी तेज असतं. तसं भक्तीचं तेज, मंत्राचं तेज, नामाचं तेज, साधनेचं तेज, तपश्चर्याचं एक तेज असतं, ती एक चापकाकी असते. त्याला तेल लावायची गरज नाही, सौंदर्य प्रसाधनांगाला चढवायची गरज नाही, ते ओरिजिनल तेज असतं. ती मुलगी तप करीत होती, त्याने बघितलं तेज. बाण मारला तिच्या पायाजवळ जोरानं. बाण आल्याबरोबर तिने डोळे उघडले आणि विचारलं,
कोण तू? म्हणले मी अमुक अमुक आहे. का करतेस? हे माझं राज्य, माझ्या राज्यात तप करते तू. हो म्हणले मला माहीत नाही, कर्मभूमी आहे, गंगाभूमी आहे म्हणून तपाला आले. माझी इच्छा एक पूर्ण कर म्हणले, माझ्याबरोबर विवाह करतो. म्हणले मी तपश्चर्या करायला आले, मी विवाह करणार नाही. राजानं आग्रह धरला, वेगवेगळ्या परीने समजून सांगितलं, शेवटी नाविलाज असतो ती तयार झाली. पण एक आठव म्हणली, राजा तुझ्याबरोबर मी लग्न करील, पण जे मुलं होतील त्यांना मी शिक्षण देईल, तुम्ही द्यायचं नाही. ठीक आहे, हरकत नाही. कामुक माणूस कोणत्याही गोष्टीला तयार. ठीक आहे, विवाह झाला आणि विवाह झाल्या दोघं घरी गेले. पहिला मुलगा झाला. मुलगा झाल्यावर तिने पहिल्या 12 दिवशी पाळण्यात घालून तिला योग अभ्यासाची धडे द्यायला सुरुवात केली, भक्तीची धडे. ज्ञानोबाराने मदालसराणीबद्दल खूप अभंग लिहिलेत. ती मदालसराणी बाळाला सांगू लागली, उपजोणे दुर्लभ रे माय बापा झालाशी, वाढविती थोराशा बहु कष्टी सायाशी. तू जन्माला आलास गोष्टी खरी गोष्ट. हा, 9 मास कष्टलाशी, दाव्याने प्रसूत झाली, येताची कर्मजाळ तुझी मानाडकली, अकांत तू ये जनने दुःखे दाय मोकली. स्मरे त्या हरिहरा द्याई कृष्ण माऊली. तू कृष्णाचं ध्यान कर, अमक कर, दमक कर. तिने 12 दिवसापासून त्याला अभ्यास सुरू केला. वयाच्या 8 दिवशी त्या मुलानं संन्यास घेतला महाराज. वयाच्या कितव्या दिवशी? 8 वर्षी त्या मुलानं संन्यास घेतला. अंगाला राक लावून आई वडिलांचं दर्शन करून बद्रिकाश्रमामध्ये मुलगा निघून गेला. पहिला मुलगा गेला, दुसरा गेला, तिसरा गेला, चौथा मुलगा झाला. राजा म्हणाला, काय मला मंडळी मिळाली? वयाची 8 झाली की पोरं निघून जातात, माझं ऐकतच नाहीत. पण बोली अशी होती, तुम्ही शिकवायचं नाही, मी शिकवील, तुम्ही सांगायचं नाही. आणि ज्या दिवशी तुम्ही म्हणाल मी शिकवील, मी शिक्षण देईल याला, त्या दिवशी तुमचा माझा विवाहाचा संबंध संपला, नात्याचा संबंध संपला, त्या दिवशी तुमचा माझा घटस्फोट, मी थांबणार नाही. या 8 लग्न केलं होतं तिने. चौथा मुलगा झाला आणि राजा म्हणला, राणी अगं तू काय मुलाला शिकवतेस? ही 3 मुलं माझी निघून गेली, राजगादीला वारस कोणी नाही, काय शिकवतेस? कमीत कमी ह्या मुलाला मी राजगादीचं, राजकारणाचं, धर्मकारणाचं शिक्षण देतो, तू शिकू नकोस. ज्या क्षणाला राजा म्हणाला त्या क्षणाला तिने आपल्या मांडीवरला मुलगा राजाच्या मांडीवर दिला. महाराज, गंगा किनारी तुमचा माझा करारनामा झाला, तो करारनामा संपला, मी माझ्या मार्गानं जायला तयार झाली. राणीनं मागंसुद्धा बघितलं नाही, सरळ निघाली बाहेर राजवाड्याच्या. मग तिने लॉकरमधले दागिने बघितले का? बघितले? तिने बँक डिपॉझिट पाहिलं का? पावत्या बघितल्या का? माझ्या साड्या किती कपाट भर भरल्यात ते बघितलं का? कोणती साडी माझी आवडीची ते पाहिलं का? काही पाहिलं? साडी नाही, अलंकार नाही, काहीच नाही. मुलगा हातात दिला आणि राणी बाहेर पडली. राजा मुलासकट तिच्या मागं लागला. राजा म्हणला, राणी मदालसा तू काय करतेस? नाही म्हणले, गंगा किनारी झालेला करारनामा तुमचा माझा संपला, मुलाला. राजा म्हणला, अगं माझं ऐक, मी सुद्धा तुझ्या बरोबर येतो, ह्या मुलगा कोणाजवळ देऊ? राणीने 2 पावलं मागं आली, एक दासीला बोलवलं, एक चिठ्ठी लिहिली. ती चिठ्ठी लिहून भुजपत्रावर तिने बंद केली, सोन्याच्या पिटीत बंद केली आणि दासीला बोलवलं, दासी ही त्याच्या डाव्या दंडामध्ये बांध, माझा मुलगा मोठा होईल, त्याचं नाव अलर्क, त्याचं वागणं थोडं विचित्र होईल, तेवढा त्याला सांग तुझ्या आईनं ही चिठ्ठी सोन्याच्या पिटीमध्ये बंद केली, ही उघड आणि ही उघडून याप्रमाणे वाग, परमेश्वर तुला भेट देईल, माझं मातृत्व म्हणून मी ही चिठ्ठी लिहून ठेवते. राणीनं चिठ्ठी डाव्या हातात त्याच्या बंद केली. राजा राणी बाहेर निघून गेले. हिमालयाच्या बद्रिकाश्रमामध्ये राणी तपश्चर्या करू लागली. राजा म्हणला, राणी मला सुद्धा तप करायचे, मला सांग. राणीनं त्याला मंत्र दिला. 12 राजा ऋतुध्वज बद्रिकाश्रमामध्ये तप केल्यानंतर 12 राणी मदालसीने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. जसा हात ठेवला, हात ठेविला मस्तकी, देवोने प्रसाद केले सुखी, जिकडे पाहे तिकडे चक्रपाणी, बोलायाचे राहिले शिराणे, जनी वनी एकात्मता खाणी, एका जनार्दनी रंगली सेवाने हो. राजाला माती मातीमध्ये, दगडा दगडामध्ये, झाडामध्ये, डोंगरामध्ये, संपूर्ण विश्वामध्ये कृष्ण भगवंताचं दर्शन होऊ लागलं.
सगळीकडे कृष्णच कृष्ण दिसू लागला. दुसरं काही दिसाना, माती दगड काही दिसाना. राणीनं हात ठेवल्याबरोबर भगवान परमेश्वरा निर्गुण निराकाराचं जेथ काही नाही नाम रूप गुण बोलती निर्गुण तया लागी, अशा निर्गुण परमेश्वराचं दर्शन होऊ लागलं. राजा आनंदानं उड्या मारू लागला. राणी 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 म्हणून तो उड्या मारूला. राणी काय हे, राणी काय हे, हे काय कृष्ण भगवंताचं दर्शन, हे काय संपूर्ण परमेश्वर परमात्मा, हे तुला कधी कळालं, हे तुला कधी कळालं. राणी म्हणू लागली, ज्या दिवशी माझ्या पायाजवळ बाण मारला आणि तुम्ही लग्नाचा आग्रह केला त्याच वेळेला हे सगळं मला माहीत होत. माझा मुद्दा असा आहे, मंडळी संत असली, चार मुलं राजाला झाली तरी माझी बायको संत हे कळत नसतं, लक्षात ठेवा. मुलगा संत कळत नाही, बाप संत कळत नाही, नवरा संत कळत नसतं. स्वदेह तुकाराम महाराज वैकुंठाला गेले जिजाबाईला तेव्हा कळालं खरंच निघाले का काय. नवरा संत असला तर बायकोला कळत नाही, बायको संत असलं तर नवऱ्याला कळत नाही, मुलं संत असली तर कळत नाही. मग तासा दोन तासाच्या मंत्रानं, तासा दोन तासाच्या कीर्तनानं बुवा संत हे कळायचं कसं, कसं काय करणार, फार अवघड आहे. विठ्ठल विठ्ठल चार प्रक्रियेनं साधू कळतो. एक पहिली प्रक्रिया, देवाची कृपा तुमच्यावर असली तरच तुम्हाला संत कळणार, साधू कळणार. कृपा देवाची पाहिजे, देवानं तुम्हाला सांगावा. जसं नामदेव महाराजाला पांडुरंगानं सांगितलं औंढ्या नागनाथाला जा आणि विशोबा खेचराची सेवा कर, ते साधू येत त्याने सांगितलं. जसं ज्ञानेश्वर माऊलीनं, जसं पांडुरंगानं नामदेव महाराजाला संत सांगितले, तसं ज्ञानेश्वर माऊलीनं सांगदेवाला सांगितलं मुक्ताबाईकडे जा आणि तू सेवा कर, तुला हे 65 चा अर्थ मुक्ताबाई सांगतील. आणि मग ज्ञानोबा राय एकतर देवानं सांगावा अथवा संतानं तरी सांगावा, यांची सेवा कर, तुला हे सांगतील. जसं चांगदेव महाराजाला 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्याला ज्ञानोबाराने सांगितलं मुक्ताबाईकडे जा, आणि ज्या दिवशी मुक्ताबाईनं मस्तकावर हात ठेवला महाराज, त्या दिवशी चांगदेवाला वाटलं बाप रे बाप. चांगदेव म्हणे आजीच जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. एक तर देवानं सांगावा, संतानं सांगावा, अथवा तिसरी एक प्रक्रिया, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण व्हावे ते आपण तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच मैमान येईल कळो. आपण संत झालं, आपण साधना केली, आपण तपश्चर्या केली तरच पुढची व्यक्ती कळते, नाही तर कळणं फार अवघड आहे. असे महापुरुष योगीराज हंसराज महाराज इतक्या दिव्य उंचीनं जन्माला आले ते आपल्याला कळणं किती अवघड आहे महाराज. नामदेव महाराज म्हणतात असे दिव्य पुरुष धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याती अंतरी नारायण. अशा नारायणाचं ध्यान करणाऱ्या मुलाला जन्म घट. नारायण गाय नारायण गाय Yeah.
धन्य त्याची माय प्रसवनी धन्य त्याची माय प्रसवनी धन्य त्याची माय प्रसवनी नारायण गाय नारायण ध्याये धन्य त्याची माय ती माता धन्य त्याची माय प्रसवली अशा महान सत्पुरुषाला ज्या माईनं कुशीत जन्म दिला महाराज म्हणतात धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता सगळा भावार्थ गोलार्थ संपेल आपला कार्यक्रम संपेल कोणी उठायचं नाही एकदा सगळ्यांना मोठ्या प्रेमानं भजन करायचं विठोबा रघुमार नारायण ध्याये धन्य त्यांची माय प्रसवली अशा प्रकारचं मातेच्या कुशीत महामहाराजानं संसारी जीवनामध्ये जन्म घेतला म्हणून त्यांच्या मात्यापित्याला अतिशय धन्यता आपण दिली पाहिजे आणि त्यांनी फार वेगळं तप केलं आणि वेगळं तप घेऊन त्यांनी संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी एका सत्पुरुषाला आपल्या स्वाधीन करून ठेवलं ही मोठी पुण्याई त्या आईवडिलांची आहे आणि म्हणून महाराजांकडे बघत असताना नेहमी असं वाटतं की कोण काय माऊलीनं तप केलं असेल जसं संजीवन समाधीमध्ये ज्ञानेश्वर माऊली बसले आणि आकांत झाला सगळीकडे आळंदी गावात आकांत महान महान ऋषी याज्ञवल्क्य ऋषी वशिष्ठ ऋषी आंगरीस ऋषी बकदालब्य ऋषी भक्त प्रल्हाद महान महान तपस्वी माऊलीच्या समाधीला हजर झाले होते महर्षी नारद विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव स्वर्गाहुणी देव करिता ती अशी ऋषी आणि आकांत झाला ज्या वेळेला माऊली समाधीत बसला सगळे उक्षाबुक्षी रडू लागले बांधल्या तळ्याचा पटला से पाट ओघ बारा वाटा मुरड राते बांधल्या पिंडीचा तुटला से आळा तृण राणो माळा पांगले ती अशा प्रकारची जेवढा हलकलबोळ झाला
तेव्हा देवाच्या डोळ्यावाट अश्रू येऊ लागले आणि रुक्मिणी जवळच होत्या, देवावर नजरच होती महाराज रुक्मिणीची. देव काही पोझिशन नाहीत, कारण देवानं आत्मदिन येऊन बसवलं होतं ना. देव देवनिवृत्ती आणि धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. एका हातानं निवृत्तीनाथांनी, एका हातानं देवानं धरलं होतं आणि त्या जागेहून येऊन बसवलं होतं. कुठे? ज्या जागेवर संजीवन समाधी, ती काही नवीन विवर खोडलेलं नाही आहे, फार युगापासून ते विवर पूर्वी. कृतेच्या आनंद विपिणम त्रेतायाम वारुणम स्मृतम द्वापारे कपिल मुनये अलंका ख्यो कलों युगे. कृतयुगामध्ये भक्त प्रल्हाद हिरण्यकश्यप होते, तेवढा या गावाचं नाव होतं विपिनवन. नंतर दशरथ राजा राम जन्माला आले, द्वापार युग सुरू झालं, तेवढा या नावा गावाचं नाव होतं वरुण नगरी. नंतर कृष्ण भगवान जन्माला आले, द्वापार युग सुरू झालं, त्रेतायुग गेलं द्वापार युग. यावेळा या गावाचं नाव होतं कपिल नगरी. नंतर कलियुग सुरू झालं, मग या गावाचं नाव पडलं आनंदवन. आनंदवनाचा आनंदी झालं आणि आनंदी या शब्दाचा अपभ्रंश आळंदी झाला. पण हे मूळ गाव हे आनंद देणार वन, आनंद देणार. मग त्या जागेवर कुणी तप केलं? गंगासागरला ज्यांची समाधी आहे त्यांनी त्या विवरात तप केलं. महामुनी कपिल, कपिल ऋषीचं मूळ गाव आळंदी. नगर जिल्ह्यामध्ये अकोला तालुक्यात अगस्ती ऋषी आहेत. हे अगस्ती ऋषीची तपश्चर्याची आणि जन्मभूमी आळंदी गाव. हे जाणस्तान पूर्वी अगस्तीचे, अगस्ती ऋषीचे आई वडील आळंदीत राहत होते आणि म्हणून हे या गावाचं नाव अगस्ती ऋषीनं आनंदवन ठेवलं आणि त्याचा अपभ्रंश झाला अलम दधाती. असं वेगवेगळे त्याचे शब्दाच्या फोडी आहेत, वेगवेगळे पर्याय आहेत, पण मूळ हे आनंद देणारं गाव. आणि ह्या विवरामध्ये 12,000 वर्षापूर्वी महामुनी कपिल ऋषी तपश्चर्याला बसले होते आणि कपिलानंच तिथं तप केलं आणि त्या जागेवर ज्ञानोबराय बसले. आणि हे सगळं आकांत जेवढा झाला तेवढा सगळं पाहिल्यानंतर रडू लागल्यावर देवाच्या डोळ्यावाट अश्रू आले. रुक्मिणीने देवाला बघितलं, बिनपगारी शाईडी जर कोण असेल आपल्यावर लक्ष ठेवणारा तर त्याची धर्मपत्नी. पगार द्यायचा नाही काय नाही, पण पुरेपूर मालकावर लक्ष असतं, संपूर्ण लक्ष. तसं पूर्ण लक्ष ठेवणारी रुक्मिणी तिने डोळ्यावाट अश्रू पाहिल्यावर देवाच्या हाताला धरलं. प्रभू तुम्हीच हा प्रसंग आणला, तुम्हीच आणला हा, तुम्ही कसे काय रडू लागले? ज्यावेळा रडू लागले भगवान, रुक्मिणीनं प्रश्न विचारला, तेवढा रडता रडता भगवान रुक्मिणीला बोलू लागले. रुक्मिणी तू म्हणतेस ती गोष्ट खरी आहे, पण माझ्या डोळ्यावाट अश्रू थांबत नाहीत ना आता. का थांबत नाहीत? तुम्हीच प्रसंग आणला. भगवान म्हणू लागले, देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी, हेच ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याचे, धन्य धन्य धरातळी जो या ते दृष्टी नहाळी, तो वाहतील टाळी वैकुंठ भुवनाशी, जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा, सकळ हे कुळे पवित्रा याची निदर्शने होती. असं ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र 100 चरणामध्ये भगवान बोलू लागले. कोण याचे पूर्वजन्म, कोण कुठे जन्म घेतला, काय घेतला? हा एकच योगी देखिला नयनी, हेच ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याचे. संपूर्ण संजीवनी विद्या आणि संजीवनी मंत्र ज्ञानोबराच्या जवळ आले. नाथ पंथातली जेवढी विद्या आहे ही जशीच तशी ज्ञानेश्वर महाराजाजवळ आली, जशीच तशी ज्ञानोबराजवळ आली. कोट्यावधी मंत्र जशास तसे, शाबरी विद्या, शांभवी विद्या, शंकरी विद्या, ब्रह्मविद्या, संजीवनी विद्या, सगळ्या प्रकारची मंत्रविद्या ज्ञानोबराव जशीच तशी आली. म्हणून हे ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याचे. भगवान असं ज्ञानोबराचं वर्णन 100 चरणामध्ये भगवान तोंड भरून जळा करतात आणि घळा घळा अश्रू
ज्याला येऊ लागले त्याला रुक्मिणी आयशा बोलू लागल्या. आईशी सांगता श्रीहरीशी प्रेम ओसंडले रुक्मिणीशी. आणि रुक्मिणी देवाला हाताला धरून बोलू लागल्या, प्रभू जर ज्ञानेश्वर महाराज इतके मोठे 100 जन्म 800 वेळा साधिली समाधी, 108 वेळेला ज्ञानोबाराने जर जन्म घेऊन जर अशी समाधी घेतली नाही, ब्रह्मविद्या जर त्यांनी संपादन केली 108 जन्मामध्ये एवढा महापुरुष जरी इतके मोठे असतील. हे ऐशी सांगता श्रीहरीशी प्रेम ओसंडले रुक्मिणीशी. आणि मग भगवान बोलू लागले, रुक्मिणी बोलू लागल्या, धन्य धन्य जयाची कुशी ज्ञान देव जन्मले. रुक्मिणी ऐसा म्हणतात, प्रभू जर ज्ञानोबारा इतके मोठे तर ज्ञानेश्वर माऊलीला ज्या माईनं कुशीत जन्म दिला, धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. पण ज्ञानदेवाला ज्या माईनं जन्म दिला त्या माईची तपश्चर्या, तिची साधना, तिची कुश किती मोठी असेल का एवढ्या महापुरुषाला तिने जन्म दिला. तसं हंसराज महाराजासारख्या महापुरुषाला जिने जन्म दिला त्या माईची कुश किती धन्य असेल. महाराज किती धन्य असेल, तिने काय साधना केली असेल, काय तपश्चर्या केली असेल, कोणतं व्रत वैकल्य केलं असेल की अशा सत्पुरुषाला तिने आपल्या कुशीत 9 महिने 9 दिवस ठेवलं. आणि तिने काय अन्न खाल्लं की त्या अन्नाचा परिणाम असा झाला की त्यांचा जीवनाचा शेवट संपूर्ण विश्वासाठी भस्म लावून चंदनासारखा झिजत राहिला. जसं चंदन उगळता उगळता संपून जातं पण हात लावल्याबरोबर समोरच्या माणसाच्या बुद्धीला आणि कपाळाला नांगाला शीतलता देऊन जातं. हे जसं चंदन स्वतः संपतं पण दुसऱ्याला सुगंधित करून जातं, तसं त्या माईनं 9 महिने 9 दिवस काय अन्न खाल्लं, कसल्या कोणत्या अन्नावर तिनं काय जप केला, कोणतं तप केलं, अन्न खाताना तिने कोणत्या देवाचं नामस्मरण केलं असेल की त्या अन्नाचा परिणाम असा झाला की तिच्या शरीरातलं संपूर्ण तो गर्भ एका विश्वाच्या कल्याणासाठी त्यागमय जन्माला आला. असं काय अन्न खाल्लं, कोणतं मंत्र साधना केली, काय तपश्चर्या केली की त्या अन्नामधून हा तिच्या उदरामध्ये गर्भ साकार झाला. आणि म्हणून नारायण गाये नारायण ध्याये धन्य त्याची माय प्रसवली. महाराज म्हणतात धन्य त्याची माता आहे, अशा बाळाला तिने जन्म दिला. आणि नुसता जन्म दिला नाही, प्रसवली तया कुळाचा उद्धार. बघा पुढचं, प्रसवली तया कुळाचा उद्धार तर ती ते निर्धार नामा म्हणे. त्यांचं अख कुळ, मग आप्पा महाराज असतील, अण्णा महाराज असतील, त्यांचे नातू असतील, सुना असतील, नाही का? आपल्याला किती मग बरं वाटलं त्यांच्या सुनबाई नातसून नातू गोविंदगिरी महाराजांची पूजा करताना सेवा करताना आपल्याला असं वाटत होतं का नाही आपल्याला अशी संधी आली पाहिजे वाटलं का नाही आपल्यालाही जवळ जायला झालं पाहिजे, आपल्यालाही साधूची पूजा करता आली पाहिजे, आपणही जवळ गेलं पाहिजे, आपल्यालाही असा आशीर्वाद मिळाला पाहिजे, अशी प्रत्येकाला आस इच्छा होती का नाही? परंतु महाराज कोळाचा उद्धार केला का नाही? महाराजानं केला का नाही कोळाचा उद्धार? संपूर्ण कुळ उद्धरून गेलं. फक्त त्यांच्याच रक्त मांसाचं कुळ उद्धारलं का? नाही, आपण सगळे त्याच्यात सहभागी आणि साक्षीदार आहेत. आपला सुद्धा उद्धार आहे महाराज, घाबरण्याचं काही कारण नाही. साधूच्या हातून फक्त मांस वंशाचा उद्धार होत नसतो तर विद्यावंशाचा सुद्धा तितक्याच जोमानं उद्धार होत असतो. लक्षात, आपण सगळी विद्यावंशातली शिष्य आहेत त्यांचे, ते मांस वंशातले असतील आपण विद्यावंशातले आहोत. महाराज पुत्र 2 प्रकारचा असतो, एक विद्यावंशातला पुत्र, जसं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात मी निवृत्तीचा मुलगा आहे कारण माझे ते गुरु आहेत, नाही का? माझे गुरु आहेत, माझी गुरु आई आहे. हा, गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, नाही का? गुरु माता आहे, गुरु पिता आहे, बहीण बंधू चुलता गुरु माझा. गुरु कोणत्याही भूमिकेत असतो. म्हणून महाराज गुरुला 2 प्रकारची मुलं होतात, एक मांस वंशात होतात आणि एक विद्यावंशात होतात. हजारो लेकर ज्ञानेश्वर महाराजाला झाली. महाराज वेद शास्त्र देती ग्वाही मनती ज्ञानाबाई आई
म्हणती ज्ञानाबाई आई, म्हणती ज्ञानाबाई आई, रो प्रसाद देवी आई, म्हणती ज्ञानाबाई आई आई, म्हणती कुणाची लेखरेत महाराज. माझा वंश आहे मोठ्याचा. आपण मोठ्या वंशातली मुलं आहेत, आपण थोडीच भिकारी आहेत. आपण ज्ञानोबराच्या वंशातली, नाथ महाराजांच्या वंशातली, तुकोबराय ज्ञानोबराच्या वंशातली माणसं आहेत का नाही? आपण हंसराज महाराजांच्या वंशातली आहेत का नाही? आपण महाराजांच्या योगी राजांच्या वंशातली आहेत. आपण माझा वंश आहे मोठ्याचा, तू तू यातीहीन गवळ्याचा. जशी राधा गवळण म्हणते मी मोठ्या वंशातली आहेस, तसं आपण सुद्धा मोठ्या वंशातले. आपण लेकरे त्यांची. वेदशास्त्र देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई. अलंकापुरवासिनी ज्ञानाबाई माय बहिणी, आम्हाले कुराची चिंता वागवावी कृपावंता. आपल्या आपली आई आहे ती. आम्हाले कुराची चिंता वागवावी कृपावंता, मी तो आहे अतिहीन माझा राखी अभिमान, कर जोडून या दोन्ही शेना लागतो चरणी. समकालातले संत शेना महाराज ज्ञानोबाला म्हणतात, तू माझी आई आहेस. आम्हाले कुराची चिंता वागवावी कृपावंत. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. चांगदेव महाराज म्हणतात, मी 1400 वर्ष जगलो, पण माऊली तुम्ही माझी आई आहात ना. मी 1400 वर्षाचं लेकरू तुमच्या पोटी जन्माला आलो. विद्यावंश आहे महाराज. तशी ज्या माईच्या कुशीत ही भली मोठी आई जन्माला आली, आली का नाही ही आई जन्माला? हा, अंगाला विभूती लावून, राख लावून ही आई, एवढी मोठी आई त्या आईच्या कुशीत जन्माला आली का नाही? आणि ही सगळी आपल्या जगाची आई झाली महाराज. आणि म्हणून महाराज म्हणतात, प्रसवली तया कुळाचा उद्धार, तर ती ते निर्धार नामा म्हणे. निर्धार म्हणजे निश्चयपूर्वक, अजिबात संशय घ्यायचा नाही, अजिबात घाबरण्याचं कारण नाही. संत विचाराच्या रस्त्यानं गेल्यानंतर, मार्ग दावणे गेले आधी, दयानिधी संत दे तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. त्यांच्या रस्त्यानं आपण गेलो, आपल्याला अजिबात घाबरण्याचं कारण नाही. कारण तर ते निर्धार नामा म्हणे. संत विचारानं, गुरु विचारानं, देव विचारानं जेवढा आपण जातो तेवढा निश्चित आपलं कल्याण होत असतं. आणि म्हणून अशा महापुरुषाच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं त्यांच्या मात्यापित्याची धन्यता गाऊन नामदेव महाराजांच्या शब्दामध्ये त्या मात्यापित्याला शतशहा 100 वेळेला शताब्दीच्या निमित्तानं 100 वेळेला त्या आई वडिलांना साष्टांग दंडवत घालून आपली सेवा थांबायची. ज्ञानेश्वर बाहुली ज्ञानेश्वर बाहुली ज्ञानेश्वर बाहुली ज्ञानेश्वर बाहुली ज्ञानराज माऊली. यथापती यथावका झालेली सेवा महाराजांच्या चरणकमली, त्यांचे चिरंजीव नातू पंतू सुना, भावी भक्त खाली बसा, प्रांगणातील असणाऱ्या देवता या सर्वांच्या चरणी समर्पित करून महाराजांना आपल्याला खूप मोठा खूप खूप असा आशीर्वाद द्यावा. सद्बुद्धी सद्वासना सदिच्छा भक्ती प्रेम त्याग वैराग्य शांती द्यावी. आणि आदिमाया शक्तीनं आपल्यावर कृपा करावी. 2 मिनिटात फक्त 1 सेकंदाचं भजन करायचं. जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब. डाळी वाजवा आणि भजन करा. जय जगदंब 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 जय जगदंब.
सर्वांना विनंती आहे, सर्व श्रोतृ वर्गांना, माता भगिनी विशेष करून, आपल्याला खरोखर धन्यवाद. आपण इतका वेळ शांततेत बसलात, फक्त उठू लागलं त्याबद्दल थोडं दुःख होत आहे, पण एक दोनच मिनटं शांत बसा. ज्यांच्या मधुरवाणीतून आपण दोन तासापासून योगिराज हंसतीर्थ स्वामी महाराजांचं चरित्र श्रवण केलेलं आहे आणि कीर्तनातून महाराजांनी जागा सोडल्या अगोदर आपण जर जागा सोडली तर खरोखरच सद्गुरू योगिराज हंसतीर्थ स्वामी महाराजांना ते आवडणारं नाही आहे. म्हणून व्यासपीठाला पाठ लावून जोपर्यंत व्यासपीठावर महाराज आहेत तोपर्यंत कुणीही इथून पुढे 7 दिवस जागा सोडायची नाही आहे, ही सर्वांना नम्रतेची प्रार्थना आहे. आता बसलेला आहात त्याबद्दल धन्यवाद. मध्ये मध्ये आपण भजन झालं की काही मंडळी उठून जातात, त्यांना वाटतं जाहिरात आली का काय, मध्येच असं वाटतं आणि मधून उठतात. असं नाही, कीर्तनामध्ये जाहिरात नसते, हा लाईव्ह कार्यक्रम आहे. ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल भजन झाल्याशिवाय कोणी आपली जागा उद्यापासून 7 दिवस सोडू नये. आज सगळे तुम्ही बसलेला आहात तुम्हाला खूप धन्यवाद, पण जे गेले त्यांच्यासाठी सांगतो मी. तर आज या ठिकाणी राजाधिराज योगिराज सद्गुरू हंसतीर्थ स्वामी महाराजांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आजपासून अखंड हरिणाम सप्ताहाला या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे आणि या हरिणाम सप्ताहातील पहिल्या दिवसाची चिंतनरूपी सेवा श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय आसाराम महाराज बडे आळंदी देवाची यांच्या माध्यमातून, यांच्या मधुरवाणीतून, अधिकारवाणीतून त्यांनी आज हे चिंतन महाराजांच्या चरित्राला साजेसं असं श्री संत शिरोमणी नामदेवरायांच्या अभंगाच्या द्वारा पूज्य महाराजांचं चरित्र आपल्या समोर मांडण्याचा त्यांनी अगदी चांगला असा प्रयत्न, म्हणजे पुरेपूर महाराजांचं चरित्र, जीवनचरित्र आपल्यासमोर त्यांनी उभं केलेलं आहे. कारण पहिल्याच दिवशी महाराजांची सेवा का आपल्याला प्राप्त झाली तर ते सुद्धा शक्तीचे उपासक आहेत आणि रेणुका मातेचं त्यांचं कुलदैवत आहे आणि योगायोगानं आपल्याला त्यांची आज सुरुवातच त्यांच्या हातून झाली कीर्तनाची. ते दर महिन्याला नवचंडी करतात, वर्षातून एकदा शतचंडी करतात आणि असं खूप मोठी शक्तीची उपासना तेही या ठिकाणी करत असतात आणि म्हणून आपल्याला महाराजांच्या कृपेने महाराजांच्या चिंतन श्रवणाचा आज लाभ झालेला आहे. सर्व उपस्थित आणि उत्सव समितीच्या वतीने सद्गुरू अप्पा महाराज, परमपूज्य नाना महाराज, परमपूज्य अंबरीश महाराज आणि अनिरुद्ध महाराज या सर्वांच्या वतीने आणि उत्सव कमिटीच्या वतीने पूज्य महाराजांचं मी शतशः ऋण व्यक्त करतो आणि आपण आलात, बहुमूल्य असा वेळ दिला त्याबद्दल आपल्या चरणावरती दंडवत प्रणाम या ठिकाणी करतो. उद्याचे कार्यक्रम सर्व नियमाप्रमाणे उद्या सकाळी ठीक 4 वाजता काकडा भोजन होईल, त्यानंतर सनई वादन होईल आणि 6 ते 7 विष्णू सहस्रनाम, 7:30 वाजेपर्यंत विष्णू सहस्रनाम होईल, त्यानंतर 9 ते 1 या वेळेमध्ये श्री शक्ती सामर्थ्य पारंभिका उपासना ग्रंथाचं सामुदायिक पारायण या ठिकाणी सुरू झालेलं आहे. सकाळी 9 ते 1 या वेळेमध्ये पारायणाची पारायण होईल. पारायणासाठी आणखी जास्तीत जास्त भाविकांनी बसावं अशी सर्वांना नम्रतेची प्रार्थना आहे. त्यानंतर दुपारी 1 ते 3 या वेळेमध्ये महिलांचं भजन होईल आणि 3 ते 5 या वेळेमध्ये परमपूज्य योगिराज हंसतीर्थ स्वामी महाराजांचं जीवनचरित्र म्हणजे जीवनगाथा या ठिकाणी त्या कथेवरचं निरूपण श्री बाबरेकर गुरुजी यांच्या मधुरवाणीतून या ठिकाणी चालू आहे. आज त्या चरित्रकथेला सुरुवात झालेली आहे. उद्या 3 ते 5 या वेळेमध्ये सर्वांनी त्या कथेचा लाभ घ्यावा. तुका म्हणे जाणे जरा राधा पाया पैकी करा करा महाराज तुम्ही चिंतन.